राज्यातील महिलांवरील अत्याचार वाढतो आहे आणि या संदर्भात पुन्हा एकदा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपली एक आक्रमक भूमिका मांडली आहे, ती पाहूया। आज राज्यामध्ये महिला कुठेही सुरक्षित नाहीत हे वारंवार या घडणाऱ्या घटनेंनी अधोरेखित होते आणि याच्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही सतत आवाज उठवायचा प्रयत्न करतोय। एवढं करून सुद्धा सरकार त्याच्याकडे अजूनही या बाबतीमध्ये पूर्णपणे ढिम्मपणे त्या ठिकाणी त्यांची भूमिका आहे, ज्याचा मी तीव्र निषेध करते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या किंकाळ्या, या महिलांच्या आर्त किंकाळ्या, या महिलांचा आक्रोश हा सरकारला ऐकू येत नाही का?